हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आज आपल्या सर्वांकरताच ही आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशाच्या नूतन कार्यालयाचं भूमिपूजन आज आपण केलं आहे आणि या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले गोवा राज्याचे तरुण तडफदार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद सेठ तनावडेजी, केंद्रीय राज्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे भाऊ श्रीपाद भाऊ नाईकजी, विनय तेंडुलकरजी, माविन गुदिनोजी, रवी नाईकजी, सुभाष शिरोडकरजी, दिगंबर कामतजी, रोहन खवटेजी, निळकंठ हळवणकरजी, ॲलेक्सो सिक्वेरा, सुभाषजी देसाई, नरेंद्रजी सवयकर, निलेशजी कब्राल, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित गोविंदजी पर्वतकर, चंद्रकांतजी कवळेकर, आमच्या राणेताई, केदार नाईक, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित प्रेमेंद्र शेठजी, संकल्प मोणकरजी, कृष्णा साळकरजी, उल्हास तुयनकरजी, गणेश गावकरजी, समीर मांद्रेकरजी, ग्लेन टिकलोजी, सर्वच मंचावरील मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, पण ॲडव्हान्समध्ये क्षमा मागतो. आणि खरं म्हणजे आपले विधानसभेचे अध्यक्ष समोर बसले आहेत, ते विधानसभेचे अध्यक्ष असल्यामुळे या ठिकाणी बसू शकत नाहीत, त्यांचंही स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांची मनापासून क्षमा मागतो की हा कार्यक्रम केवळ माझ्यामुळे उशिरा होतोय. मी अमरावतीला होतो आणि त्या ठिकाणी भरपूर पाऊस असल्यामुळे पहिल्यांदा म्हणजे यवतमाळहून मला अमरावतीला यायला हेलिकॉप्टरचा प्रवास होता, 1.5 तास माझं हेलिकॉप्टरच उडू शकलं नाही आणि मग तिकडनं मला इकडे यायचं होतं, त्यामुळे जवळपास इथे 2-2.25 तास उशिरा मी पोचलो. आणि आपल्या सगळ्यांना 4 वाजता निमंत्रित केलं होतं आणि आम्ही 7 वाजता या ठिकाणी पोचलो, तरीही आपण उपस्थित आहात आणि उत्साहाने आमचं बोलणं ऐकून घेत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आज या निमित्ताने खरं म्हणजे सर्वप्रथम मी आपले लाडके नेते मनोहरभाई परिकर यांचं देखील अतिशय पुण्यस्मरण करतो, कारण आज आपल्याला जे आधुनिक गोवा पाहायला मिळत आहे त्या आधुनिक गोव्याची मुहूर्तमेढ ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मनोहरभाईंनी ठेवली. आणि मुख्यमंत्री महोदय आता जे म्हणाले खरं आहे, गोव्याचं जे काही बदललेलं स्वरूप आहे त्याचं श्रेय फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला जातं, आपल्या सरकारला जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, गोव्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, गोव्यामध्ये गोव्याला एक आधुनिकता मिळाली आणि खऱ्या अर्थानं एअरपोर्टपासनं तर वेगवेगळ्या सेतूंपर्यंत हे जे काही काम झालं आहे, गेल्या 10 वर्षातलं 15 वर्षातलं जे काही आपलं काम आहे हे सगळं बघितल्यानंतर अक्षरशः एखादा व्यक्ती थक्क होईल अशा प्रकारचं काम गोव्यामध्ये झालंय. आणि म्हणूनच गोव्याच्या जनतेने देखील भरभरून आशीर्वाद आपल्या भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे आणि पुढेही मिळणार आहे हा मला विश्वास आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं भूमिपूजन आपण केलं. भारतीय जनता पक्षाचं कार्यालय म्हणजे आपलं घर आहे. आपल्या घराच्या भूमिपूजनाचा जेवढा आपल्याला आनंद आहे तेवढाच आनंद आपल्याला आपल्या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे, कारण शेवटी हा जो पक्ष आहे हा पक्ष आपल्या आईसारखा आहे. आणि या पक्षाचं कार्यालय होणं हे आपल्याकरता एक अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. एखादं कार्यालय हे किती सुंदर आहे यावरनं त्याचं महत्त्व ठरत नाही, तर त्या कार्यालयातनं कशा प्रकारचा कारभार चालतो याच्या आधारावर त्या कार्यालयाचं महत्त्व असतं. आणि मला विश्वास आहे की जेवढं सुंदर या कार्यालयाची वास्तू अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी तयार करता आहात,
त्याहीपेक्षा चांगला कारभार हा त्या कार्यालयातनं आपण चालवाल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही 2026 मध्ये पूर्ण करू, पण अध्यक्ष म्हणाले की नाही, 2026 नाही, आम्ही 2025 मध्येच हे कार्यालय पूर्ण करू. त्यामुळे मला विश्वास आहे की आता 25 मध्ये करा किंवा 26 मध्ये करा, पण 27 ला आम्ही इलेक्शन करता येऊ त्यावेळेस याच कार्यालयात राहू, एवढं मात्र आपल्याला निश्चितपणे सांगतो. आणि तो शब्द आपल्याकडनं मी या ठिकाणी घेतो. आज आपण पाहतोय आपल्या पक्षाने वेगवेगळ्या राज्यामध्ये जी कार्यालय करायला घेतली, आत्ताच माननीय अध्यक्षांनी आपल्याला त्याबद्दल सांगितलं. खरं म्हणजे या कार्यक्रमाकरता अध्यक्ष स्वतः येणार होते, त्यांना येता येत नव्हतं, त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले मी जाऊ शकत नाही, तुम्ही जाल का? मला तर आनंदच होता, गोव्यामध्ये जायला मिळत आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना भेटायला मिळत आहे, कारण शेवटी आपण सख्खे शेजारी आहोत आणि गोव्याचं आणि महाराष्ट्राचं प्रेम हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आणि गेले 20 वर्ष सातत्याने गोव्यामध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून येतोय, त्यामुळे अनेक लोकांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि म्हणून मला देखील आनंद वाटला की बाबा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना भेटता येईल. अध्यक्षांचा मुख्यमंत्र्यांचा देखील निरोप आला की तुम्ही आलोच पाहिजे, आणि म्हणून मी या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला. पण या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होता येणं, कारण मुख्यमंत्री म्हणाले खरंय पुढचे 50 वर्ष नाही 100 वर्ष हे कार्यालय पक्षाचं कार्यालय म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. आणि हा जो ऐतिहासिक क्षण आहे की ज्या दिवशी या कार्यालयाची पायाभरणी होते आहे त्या दिवशी आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आहोत, म्हणजे आपण सगळे या इतिहासाचे केवळ साक्षीदार नाही आहोत, या इतिहासाचे भागीदार देखील आहोत, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आपण बघा हे कार्यालय का महत्वपूर्ण असतं, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जो मुलुख जिंकायचे त्या ठिकाणी एक तटबंदी असलेला किल्ला तयार करायचे, आणि हा जो किल्ला असायचा तो चांगल्या काळात वाईट काळात हा किल्लाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याचं रक्षण करायचा. आज आपण पाहू शकतो की आपण लोकशाहीमध्ये आहोत, आज तलवारीची लढाई नाही आहे, आज आपली लढाई जी आहे ही बॅलेट बॉक्सची लढाई आहे. पण आपलं कार्यालय हे छत्रपतींच्या किल्ल्यासारखंच आहे की जे कार्यालय खऱ्या अर्थानं कुठल्याही क्षणी आपला कारभार चालवण्याकरता आपल्याला आधार देतं. नवे सामान्य कार्यकर्त्याला हे माझं कार्यालय आहे, या ठिकाणी माझी भारतीय जनता पार्टी असते, इथनं तिचं संचालन होतं, हे वाटणं हे या कार्यालयाचं महत्व असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण आज हे जे कार्यालय करण्याचा निर्णय घेतला, आपल्याकडे कार्यालय होतं परंतु ते लहान पडत होतं, त्या काळाच्या परिस्थितीमधलं अतिशय चांगलं कार्यालय खरं म्हणजे गोव्याने तयार केलं होतं, पण आज पक्षाचा विस्तार वाढलेला आहे, आज पक्ष मोठा झालेला आहे, आणि आज आपली परिस्थिती देखील अशी आहे की आपण एक चांगलं कार्यालय तयार करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये इतकं सुंदर मी आता ती जागा बघून आलो. मुख्यमंत्री महोदय आपलं आणि अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करेन, इतकी सुंदर जागा त्या कदम प्लेटूमध्ये ती आहे. आणि जी बिल्डिंग आपण तयार करतात ही बिल्डिंग देखील इतकी सुंदर आहे, म्हणजे गोव्याला साजेशी अशा प्रकारची इमारत ही आपल्या कार्यालयाची होती आहे, हे बघून मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी सातत्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि दुसरीकडे त्याला विरोध करणाऱ्यांनी आता आपली रणनीती बदलवलेली आहे. आता त्यांची रणनीती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही पूरक नाही आहे. आता त्यांची रणनीती एकच आहे, समाजामध्ये अराजक तयार करायचं. सर्व प्रकारची अराजकता कशी तयार करता येईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललाय. आज आपण पाहतोय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपोजिशनचा चेहरा, विरोधी पक्षाचा चेहरा जरी राहुल गांधी असले तरी देखील निवडणूक काँग्रेस पार्टी किंवा इतर पार्ट्या लढत नव्हत्या, ही सगळी निवडणूक वेगवेगळे फोर्सेस लढत होते. आणि हे कुठले फोर्सेस होते, हे अराजक मजवणारे फोर्सेस होते, ज्यांना एनार्की हवी आहे असे एनार्किस्ट फोर्सेस होते, जे सगळे एकत्रित येऊन त्या ठिकाणी
एक प्रकारे खोटा नरेटिव तयार करत होते, लोकांमध्ये अविश्वासाची भावना तयार करत होते, लोकांमध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी तयार करत होते, आणि म्हणून देशामध्ये अराजकता माजवणारे जे फोर्सेस आहेत हे सगळे फोर्सेस आता काँग्रेस आणि त्याच्या अवतीभोवती एकत्रित झाले आहेत. आता ही पुढची लढाई आपल्याला जी लढायची आहे ही देशाकरता लढायची आहे, कारण आपल्या देशाला खिळखिळं करण्याचं काम, देशाच्या लोकशाहीला खिळखिळं करण्याचं काम, देशाच्या संविधानाला खिळखिळं करण्याचं काम हे सगळे अराजकतावादी फोर्सेस येत्या काळात देखील करणार आहेत, आणि त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला त्या ठिकाणी आपल्या देशाकरता, आपल्या संविधानाकरता आणि देशाचं लोकतंत्र, लोकशाही ही मजबूत राहिली पाहिजे याकरता मैदानात उतरायचं आहे. खरं म्हणजे या फोर्सेसनी ज्या प्रकारे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक निगेटिव्हिटी पसरवली, एक खोटा नरेटिव्ह पसरवला, त्याचा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. आपण त्यावेळेस सजग नव्हतो, पण आता येत्या काळामध्ये आपल्याला सजग राहावं लागेल आणि आपल्याला याचा मुकाबला करावा लागेल. आणि म्हणूनच आज पहा, सत्ता गेल्यानंतर कुठलंही कॉम्प्रोमाइज करण्याकरता हे लोक तयार आहेत. आज आपण पाहू शकतो काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाने नॅशनल कॉन्फरन्स सोबत काश्मीरमध्ये युती केली. नॅशनल कॉन्फरन्सचा मेनिफेस्टो काय आहे? नॅशनल कॉन्फरन्सचा मेनिफेस्टो असा आहे, आम्ही जर निवडून आलो तर आम्ही 370 कलम पुन्हा बहाल करू. ज्या 370 कलमाकरता त्या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जींनी आपलं बलिदान दिलं, श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलं होतं एक देश में दो प्रधान दो विधान दो निशान नहीं चलेंगे, एका देशात दोन प्रधानमंत्री असणार नाही, एका देशात दोन झेंडे असणार नाही, काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा झेंडाच लागला पाहिजे. आता नॅशनल कॉन्फरन्सने या ठिकाणी आपला जो मेनिफेस्टो दिलाय, काँग्रेसच्या सोबत नॅशनल कॉन्फरन्सने दिलेल्या मेनिफेस्टो मध्ये 370 कलम तर लागू करू म्हणतातच, पण काश्मीरला तिरंगा झेंडा नाही, आमचा वेगळा झेंडा आता काश्मीरमध्ये असेल, त्याकरता आम्हाला निवडून द्या. म्हणजे विघटनकारी फोर्सेस हे पुन्हा एकदा आपला चेहरा वर काढतात, आणि त्या फोर्सेस सोबत कोण आहे? त्या फोर्सेस सोबत काँग्रेस पार्टी आहे. कारण काँग्रेस पार्टीला हे माहिती आहे की जोपर्यंत या भारतामध्ये एकसंध समाज आहे, जोपर्यंत या भारतामध्ये एकसंघ अशा प्रकारची व्यवस्था आहे, तोपर्यंत आम्ही भारतावर राज्य करू शकत नाही. आणि म्हणून विघटनकारी फोर्सेस यांना एकत्रित घेऊन आज ज्या प्रकारे काँग्रेस पुढे जात आहे, प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला हीच परिस्थिती काँग्रेसची पाहायला मिळते आहे. आज खरं म्हणजे भारताच्या संविधानानुरूप SC ST आणि OBC ला 75 वर्षानंतर काश्मीरमध्ये जम्मूमध्ये आरक्षण मिळालं, भारताचं संविधान लागू झालं. कालपर्यंत या संविधानाची दुहाई देणारी काँग्रेस आज नॅशनल कॉन्फरन्स सोबत भारताचं संविधान तिथे लागू करू नका म्हणतंय, SC ST OBC ला त्या ठिकाणी आरक्षण देऊ नका, अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांच्या मेनिफेस्टोच्या माध्यमातून मागणी करताय. एक प्रकारे रिग्रेसिव्ह अशा प्रकारचे फोर्सेस, या देशाला तोडणारे फोर्सेस, आणि त्यांच्या सोबत काँग्रेस पार्टी एकत्रित येऊन काम करायला लागली आहे. आणि केवळ काँग्रेस पार्टी नाही तर अशा अनेक अपोजिशनच्या पार्टी आहेत की ज्या अशा डेस्परेशनच्या स्टेज मध्ये पोहोचलेल्या आहेत की त्यांना देशाशी काही घेणं देणं नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीने आपल्याला नेहमी शिकवलं, पहिले देश मग पार्टी, आणि शेवटी मी पहिल्यांदा आपल्याला देशाकरता जगायचं आहे, आणि देशाकरता जगत असताना आपल्याला आपल्या पार्टीला मजबूत बनवायचं आहे, आणि शेवटी स्वतःचा विचार करायचा आहे, अशा प्रकारच्या एका ब्रीदवाक्याने चालणारी आपली पार्टी. या पार्टीमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा देशभक्त कार्यकर्ता आहे, ज्याला भारत मातेला विकसित भारत म्हणून पाहायचं आहे, ज्याला भारत मातेला एका विकसित अवस्थेमध्ये पाहायचं आहे, आणि म्हणून आपण सगळे लोक काम करतोय. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये गोव्यामध्ये ज्या प्रकारचं कार्य चाललेलं आहे, विकसित गोवा करण्याचे त्यांचे जे प्रयत्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, याच्यातनं एक मोठा परिणाम या गोव्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणूनच मला या गोष्टीचा निश्चितपणे मला खात्री आहे की
की नवीन कार्यालय या ठिकाणी तयार झाल्यानंतर विकसित गोव्या करता, विकसित भारता करता, भारताच्या लोकशाही करता आणि भारत विरोधी ताकदींच्या विरुद्ध लढण्याकरता एक मोठं आत्मबल आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा गोव्याच्या तमाम कार्यकर्त्यांना आणि गोव्याच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आपल्याला आपलं हक्काचं घर या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि आपल्याला ही विनंती करतो की आजच तुम्ही बोलवलं नाही तरी वास्तूचं बुकिंग माझं झालेलं आहे. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी गृहप्रवेश कराल त्या दिवशी मला बोलवा, मी नक्की येईल. आणि तुम्ही विसरले तरी येईल, मला कळलं तर मी त्या ठिकाणी नक्की येईल. एवढ्या सुंदर कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी देखील मी निश्चितपणे या ठिकाणी येईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की जय.